उच्चंडी ग्रामपंचायतमध्ये उद्योग खात्री योजनेंतर्गत तलावाची खोदाई करण्यात आली होती, मात्र ही खोदाई जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली, पण कामगार म्हणून अनेकांच्या नावावर बनावट कागदपत्रे दाखल करून पैसे काढण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे दाखल करून रक्कम लाटण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. यापूर्वी हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती, पण या प्रकाराकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. यामुळे पुन्हा मुचंडी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसहच मोर्चाकडून निवेदन दिले आहे. महत्वाचे म्हणजे अनेक जण नोकरीला असताना त्यांना कामावर असल्याचे दाखवून त्यांच्या नावेही पैसे लाटण्यात आले आहेत. बँक मध्ये खाते काढून ही रक्कम लाटली गेली आहे. लहान मुलांचे बँक खाते कशा प्रकारे काढले गेले, त्याची नोंद कामगार म्हणून होते का, हे बँक अधिकाऱ्यांनीही तपासणी करणे गरजेचे होते. त्यामुळे एकूणच या प्रकरणात अनेकांचा सहभाग असून त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत अध्यक्ष विनोद कोळजी गौडा, ग्रामपंचायत पीडीओ विवेक गुरव, संगणक ऑपरेटर नागाप्पा कांबळे यांचा या प्रकारामध्ये सहभाग असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हा पंचायत सीईओ आर रामचंद्रन आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले. ಇವತ್ತು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಕೈವಾಡಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತಿಳಿಸಬೇಕು. ಇವರನ್ನು ಯಾರೇ ರಕ್ಷಿಸಲಿಕ್ಕೂ ಮುಂದಾದರೂ ಆ ರಕ್ಷಣೆಗೆ ನಾವಂತೂ ಹೆದರುವುದಿಲ್ಲ. ಒಂದೇ ಒಂದು ನಮ್ಮದ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ಈ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಎಲ್ಲ ಅವ್ಯವಹಾರಗಳ ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು. ತನಿಖೆ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆನೆ ಇಷ್ಟೊಂದು ಜನ ಈ ಪ್ರಾಥಮಿಕ ಅಂಗನವಾಡಿ ಪ್ರೌಢಶಾಲಾ ಮತ್ತು ನೌಕರಸ್ಥರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಇನ್ನೂ ಮುಂದುವರೆದು ಈ ಮರಣ ಹೊಂದಿದವರ ಹೆಸರ ಮೇಲೆ ಇವರು ಬಿಲ್ಲನ್ನು ತೆಗೆದು ಬಹಳಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಗೋಲ್ಮಾಲನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಗೋಲ್ಮಾಲ ಮಾಡಿದಂತಹ ಈ ಪಿ ಡಿ ಒ ಆದಂತಹ ವಿವೇಕ ರಾವ್, ಆಮೇಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ವಿನೋದ್ ಕೊಲ್ಸಿಗೌಡ, ಹಾಗೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಆಪರೇಟರ್ ಆದಂತಹ ಈ ನಾಗೇಶ್ ಅವರನ್ನ ತತ್ಕ್ಷಣವೇ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಅವರನ್ನ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡುವ ತನಕ, ಅವರ ಮೇಲೆ ಕ್ರಮವನ್ನು ಜರುಗಿಸುವ ತನಕ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಸ್ಥಳದಿಂದ ಎದ್ದು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಹೇಳಲು ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವರಿಂದ ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂತಹ ಹಣವನ್ನು ಭರಿಸಬೇಕು, ಅವರ ಮೇಲೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ದಾಖಲಿಸಿ ಅವರನ್ನ ಜೈಲ್ ಕಟ್ಟಬೇಕಂತ ನಾನು ಇವತ್ತು ಆಗ್ರಹ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಇಂತಹ ಈ ಒಂದು ಹಗರಣಗಳು ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಯಾರೋ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಭಯಭೀತರಾಗಬೇಕು, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಆ ಮನೆಗಳು ಮುಟ್ಟಬೇಕು. यावेळी मारुती अष्टगी, संजू चौगले, सिद्धाप्पा मोदगेकर, नारायण कोनो, सिद्धाप्पा भावे, सिद्धाप्पा घसारी यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.